चिनार महेश यांनी गाणं कंपोज केलं आहे. उर्फीसाठी ते गाणं काय आहे हे चिनार आणि महेश दोघांनी सांगितलं आहे, पण ते गाणं कसं झालं आहे हे ह्या गाण्यातले डान्सर्स सांगणार आहेत. वेल, प्रथमेश आहे. प्रथमेश, तुला एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे. घराच्या छतावर चढल्यानंतर तू देवळाच्या छतावर चढलायस आणि नाचलायस, कसा होता? खरं तर तिकडे कुंभमेळ्यात जाऊन शूट करणं आणि तेही चिनार दादा महेश दादाचं गाणं आणि युजे सरांनी कोरिओग्राफ केलेलं, मला फार प्रेशर आलं होतं की कसं होणार आहे काय होणार आहे, पण ते गाणं काय म्हणतो ना, अपेक्षेपेक्षा जास्त चांगलं झालं आहे आणि मला असं वाटलं नव्हतं की ते एवढं चांगलं होऊ शकेल, पण ते एवढं चांगलं झालं आहे, एवढं ग्रँजर झालं आहे आणि काय म्हणतो ना, पण व्हिज्युअली रीच असणं काय असतं ते गाण्याला बघून तुम्हाला कळेल आणि परफॉर्मन्स माझा चांगला झाला आहे असं युजे सर म्हणाले. ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे ॲक्च्युली मला त्यांच्याकडनं, पण मला असं वाटतं की अजून चांगला परफॉर्म करू शकलो असतो मी, पण एनर्जेटिक झालं आहे नक्कीच सांगेन गाणं आणि फार लोक जास्त एन्जॉय करतील गाणं त्या एनर्जीमुळे आणि चिनार दादाच्या म्युझिकमुळे. मिताली, तुझा गाण्यामध्ये डान्सचा स्कोप थोडा कमी आहे, इट्स ओके, पण प्रथमेशने केलेल्या डान्सला किती गुण देशील? त्याने जो स्क्रीनवर आपल्याला दिसतोय त्याच्यासाठी 10 पैकी 10 गुण, पण जे रिहर्सलमध्ये जो काही तो म्हणजे माझं असतं की पप्या नाच 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 व्यवस्थित नाच, नंतर तो असा होता की नाही फार मनावर नाही घ्यायचं, सेटवर जाऊन सगळं चेंज होणार, आणि तर तसंच झालं, बऱ्याच स्टेप्स चेंज झाल्या, पण त्याने छान पिकअप केलं आणि खूप छान केला आहे डान्स, त्याच्यामुळे 10 पैकी 10 गुण. काही म्हणायचं? हां, म्हणजे मी ॲक्च्युली मला असं प्रेशर येत होतं जेव्हा मी रिहर्सलला होतो तेव्हा ही माझ्या समोरच बसली होती, ही हसत होती, मग मला कळत होतं की हसते आहे, पण मी काय, मी त्या स्टेप्समध्ये त्या स्टेप्स माझं कसं, माझा प्रॉब्लेम असा आहे की मी 1 2 3 4 हेच पकडू शकतो, ते पुढे जातच नाही, त्याच्यापुढे मी जातो 3 4 1 2 3 4, मी रमतो एका स्टेपमध्ये, त्यामुळे मला दुसरी स्टेप पिकअपच करता येत नाही, त्याच्यामुळे सर युजे सर किंवा मग युजे सरांचं जे डान्सर्स आहे त्यांच्याबरोबर जी टीम आहे ते मला वेगळी घेऊन रिहर्सल करतात, सो माझ्यासाठी एक वेगळी रिहर्सल व्हायची डान्ससाठी, सो तुम्हाला कळलं असेल की केवढी मेहनत केली आम्ही डान्ससाठी, म्हणजे एक डान्सर्स बरोबर रिहर्सल, मग ते दोघं जण मला वेगळा डान्स शिकवायचे, तुला जमत नाही का आपण चेंज करू, सो स्टेप्स चेंज व्हायच्या आणि मग बऱ्यापैकी ते असं, म्हणजे माझा पाय काय चुकतो आहे, माझे हात काय चुकतात याच्यावर बारीक बारीक त्यांचं लक्ष असायचं आणि युजे सरांचं असं होतं की नाही प्रथमेश तेरे को मैं नचवाऊंगा, मी तुला नाचायला लावणारच, बघ तू कसा नाही नाचत मी बघतो. एका चौकटीमध्ये रिहर्सल रूममध्ये रिहर्सल करणं आणि कुंभमेळ्यात जेव्हा खूप लोक तुमच्याकडे बघत असणार आहेत आणि तेव्हा एक हिरो म्हणून तिकडे डान्स करणं किती प्रेशर होतं, म्हणजे आत्ता जर स्टेप चुकली तर असं काही होतं नाही? ॲक्च्युली खूप जास्त प्रेशर होतं मला आधी, कारण मला असं माहीत नव्हतं की लोक एवढे जास्त सपोर्टिव्ह असतील, कारण लोक मला सपोर्ट करत होते की देवा देवा तू नाचशील, देवा तुला जमेल, देवा तुला जमेल, असं सपोर्ट चालू होतं त्यांचा आणि मला फार बरं वाटत होतं की त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं नाचायचं आणि बऱ्याच स्टेप्स जसं ही म्हणाली, मिताली म्हणाली की स्टेप्स चेंज होत होत्या आणि स्टेप्स इम्प्रॉवाइज होत होत्या, तसं तिकडे आता लगेच कसं पिकअप करू असं न होता लोकांमुळे आणि जे युजे सरांची टीम आहे ती गपचूप मला शिकवायची तिकडे बाजूला की अरे अरे हे बघ हे असं करून बघ हे असं करून बघ, मग युजे सर पण सांगायचे पण ते लोक ना ते लोक असे गपचूप हे बाजूला येऊन रिहर्सल करूया आपण टेन्शन घेऊन असं गपचूप येऊन सांगाय असं गपचूप येऊन सांगायचं, सो ते त्यावेळी ते होऊन जायचं आणि मला वाटतं पब्लिकच्या सपोर्टमुळे ते जास्त चांगलं झालं. नक्कीच मिताली, लोक जशी प्रोत्साहन देत होती तशी तू गाण्यात त्याला प्रोत्साहन देताना आम्ही पाहिलेलं आहे, तर एकंदरीत हिरोची हिरोईन जशी असते आपल्या मेन स्ट्रीम कमर्शियल मूवीजमध्ये ते तुला करायला मिळालं आहे अगदी इनिशियल तुझ्या लाईफच्या स्टेजमध्ये, तर त्याच्याबद्दल काय? आय एम व्हेरी ग्लॅड की मी या फिल्मचा पार्ट आहे आणि म्हणजे मी 3 वर्ष गॅप घेतला होता की माझं सगळंच चालू होतं 10वी, त्याच्यानंतर मग इंटर कॉलेज, त्याच्यामुळे मी त्याच्यातच रमले की आता तेच करूया वगैरे असं माझं झालं होतं, पण नंतर परत असं कुठेतरी वाटलं की आपण स्क्रीनवर दिसायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मला उर्फी मिळणं हे खूप मोठं आहे माझ्यासाठी आणि त्यात प्रथमेशबरोबर काम करायला मिळालं मला, सो आधी मी जरा प्रथमेशबरोबर काम करायला हो मी आधी खरंच नर्वस होते कारण याच्याबरोबर काम करायचं होतं, पण नंतर छान आमचं बॉन्डिंग जमलं आणि शूटिंगला पण मज्जा, सो आता हे सगळं जे चाललं आहे इंटरव्ह्यूज आणि फोटोज आणि फिल्म येणार आहे आता आमची, सो खूप एक्साइट आहे मी या सगळ्यासाठी.
नक्कीच. आता आपल्याला गाण्याचे सर्वे सर्वा कोरिओग्राफर जॉईन झालेले आहेत. प्रथमेश बऱ्याच लोकांना सांगतो इथे की ही इज नॉट अ गुड डान्सर, त्याबद्दल काय म्हणणं आहे? त्याचा मोठेपण आहे, कारण त्याला माहीत नाही आहे ॲक्च्युली, तो काही गोष्टी लपवतो ॲक्च्युली. उगाच सर काही मी लपवलो कुठे. तो बी ह्या पहिलं त्याचा टाईमपास आणि आम्ही एकत्रच केला होता, त्यावेळेचा प्रथमेश वेगळा आहे. आणि आता धनक 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 ततर नंतर प्रथमेश परब हा प्रथमेश परब न राहता तो सुपरस्टार प्रथमेश परब झाला असं मी म्हणेन, कारण फार कमी ॲक्टरच्या नशिबात असं गाणं मिळते आणि अशा परफॉर्मन्स फार कमी ॲक्टर करतात. सो प्रथमेशनी ज्या पद्धतीने परफॉर्मन्स केलेला आहे तो सुपरस्टारच्याच लायकीचा आहे मी असं म्हणेन. आणि त्यांनी ही मी आज मी त्याला जे सुपरस्टार म्हणतो आहे की त्यांनी हे आता त्यांनी सिद्ध पण करावं ह्याच्या पुढच्या पिक्चरांमध्ये सुद्धा आणि खूप मेहनत करावी, कारण हा खूप प्रामाणिक आहे. रिहर्सल प्रामाणिक केली आणि मी शूट करत असताना ना प्रत्येक शॉट मी वेगवेगळ्या अँगलनी शूट करत असतो, किंवा काही ॲक्टर्स जे असतात ना ते थकतात, इरिटेड होतात, पण हा प्रथमेश जो आहे ना तो इरिटेड नाही झाला. आणि म्हणूनच त्याची तुम्ही जर प्रत्येक शॉट अँड शॉट कॅल्क्युलेट करून बघा तुम्हाला एनर्जी तीच दिसणार पूर्ण गाण्यामध्ये. आणि म्हणून ते धनक 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 ततर आहे ना ते लोकांपर्यंत पोचवण्यात मला यश मिळालं. सो मला माहीत नाही त्याला एक आहे ना खूप छान समोरून स्माईल मिळत होतं आणि ते कोलगेट स्माईल आहे ना मिताली मयेकरचं आहे काय की नाही, एक इन्स्पिरेशन असतं ना की आणि दोघांची केमिस्ट्री एकदम एकदम असा वगैरे सुपरस्टार बोल रहा हूँ, तो सुपरस्टार ऐसा होता है यार. आई एम आउट. तो हाँ, तो उसका स्माइल एक रहता है ना, तिचा गोड स्माइल है एकदम, आणि ते तुम्हाला त्या गाण्यामध्ये पण बघायला मिळेल. आणि खूप चांगली केमिस्ट्री आहे दोघांची. हॅट्स ऑफ टू डिरेक्टर की एक विजन असतं की त्यांनी असं विचार केला की कुंभमेळ्यामध्ये ह्यांचे सीन काही घडणार आहेत स्क्रीन प्ले वाईज आणि तिथे हे गाणं व्हावं. आणि त्याला मी म्हटलं तू मस्करी तर नाही करत आहेस विक्रम प्रधान, तर विक्रम म्हणाला नाही हे विक्रम आपण करू म्हणून. अरे म्हटलं कुंभमेळ्यात क्राऊड किती असतो, तू हाऊ टू हँडल ऑल दॅट थिंग्स, इट इज व्हेरी डिफिकल्ट. तो बोलता नाही आहे सब हो जायगा, तू चिंता मत कर. काय असतं माहीत आहे का, एक असा व्यक्ती असतो जो पॉझिटिव्ह नोटवरच सगळं करतो, तो नाही नाही म्हणत. आपण म्हणतो ना नायरी लावायची नाही कुठल्या गोष्टीला, तर प्रत्येक गोष्ट ही पॉझिटिव्ह नोटवर सुरुवात झाली हा. आणि मी टाईमपासची एनर्जी आम्ही घेऊन पुन्हा काम करतो आहे, म्हणजे पॉझिटिव्ह नोटवर आहोत आम्ही. महेश अँड चिनार अगेन टाईमपास, महेश गांगणे टाईमपास टू महेश गांगणे. सो आम्ही कुठेतरी कनेक्टिंग आहोत एकमेकाला आणि एक चांगली भट्टी जमली होती आणि त्यातून हे पुन्हा एक मस्तपैकी चांगलं गाणं मिळालं. आणि ह्या गाण्याला मी असं म्हणेन हॅट्स ऑफ टू प्रोड्युसर युवराज सरताजी आणि मोहल काजी की त्यांनी मागितलेल्या गोष्टी हे गाणं बघितल्यानंतर असं कळतं की इट इज नॉट दॅट इझी की एवढा पैसा 28-30 लाख रुपये गाण्यासाठी खर्च करणं, इट तू सुपरस्टार आहे नाही क्या, एवढं कोण खर्च करतं. आणि आम्हाला खऱ्या अर्थाने सांगतो मी अजून एक की या गाण्याला आहे ना साधू संतांचा आशीर्वाद मिळाला आहे, कारण या गाण्यामध्ये जे जे साधू तुम्हाला दिसत आहेत ते सिंहस्थ कुंभमेळ्याकरता आलेले आहेत शाही स्नानाकरता. मग तो शंख वाजवणारा साधू असेल, त्रिशूळ घेऊन नाचणार असेल, जपमाळ घेऊन जप करणार असेल, किंवा चिमटा घेऊन नाचणार असेल, किंवा डमरू घेऊन नाचणार असेल, प्रत्येक जण हा ओरिजिनल साधू आहे आणि त्या साधूंनी दिलेला हा आशीर्वाद आहे तुझ्या गाण्याला असं म्हणेन. धनक 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 सर आपल्या गाण्याला नक्कीच. तुला सुपरस्टार नोटवरती एक शेवटचा प्रश्न तुला विचारते की अगदी कमी वेळात तुला खूप मोठं ग्रँड गाणं मिळालेलं आहे कुंभमेळ्यात शूट झालेलं, तर त्याबद्दल काय? खरं तर मी जसं सांगितलं की खूप प्रेशर होतं मला त्या गाण्याचं की ते कसं होईल. मी युजे सरांना सांगितलं होतं की आपण खूप जास्त रिहर्सल करूया आणि मलाच एक दिवस रिहर्सल करता नाही आली. सो मी असं खूप असं होतं की नाही यार रिहर्सल करते रिहर्सल, मग वेळात वेळ काढून रिहर्सल करायची आणि सगळं झालं. पण ना ते गाणं जेव्हा दिसलं ना आम्हाला तेव्हा असं झालं की मी पहिला युजे सरांना मेसेज केला की सर गाणं देख लिया मैंने आणि कडक झालेलं आहे गाणं. सो मला असं वाटतं आपण जे बघतो ना की आपलं गाणं असं झालं पाहिजे आणि असं मोठं झालं पाहिजे. सो थँक्स टू युजे सर, थँक्स टू विक्रम सर, थँक्स टू चिनार दादा महेश दादा की मला एवढं मोठं गाणं दिलं आणि ते एवढं मोठं त्यांनीच केलं आणि त्या सगळ्यांचे आभार मानतो मी. मी खूप प्रामाणिक आहे त्या बाबतीत, कारण लोक विसरतात आम्ही तिथे गाणं करत असताना आमच्या पाठीमागे ना क्राऊडला जे सांभाळणारे लोक होते, मग ते पोलीस असतील,
नाशिकमधले नागरिक असतील, तिथले कॉर्पोरेटर्स असतील, मिनिस्टर्स असतील, सगळ्यांनी हेल्प केली आहे. म्हणजे एव्हरी वन, म्हणजे मी म्हणतो ना, ह्या गाण्याला सगळ्यांचे हातभार लागलेत आणि ते पॉझिटिव्ह नोटवर लागल्यात आणि म्हणूनच हे गाणं तेवढंच सक्सेस होईल आणि अजरामर होईल असं मला वाटतं. थँक्यू सो मच, गाणं फार छान झालं आहे आणि ऑल द बेस्ट फॉर युअर मूव्ही आणि ऑल द बेस्ट फॉर द या बिग बजेट सॉन्ग. थँक्यू वेल आणि ऑल द बेस्ट. कॅमेरामन मंजित सोबत, श्वेतांबरा सावंत, राश्री मराठी.